नमस्कार, मी नेहा खान, एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर. सर्वसामान्यांना तत्परतेने न्याय देणारी यंत्रणा उभारणार, केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरेन रिजिजू यांचे प्रतिपादन. घाटी ओपीडीतील संगणकीय प्रणाली बिघडल्याने केस पेपर साठी प्रशासनाने वेळ वाढवला. खासदार इम्तियाज जलील यांचा रोजगार मेळावा, नाईक महाविद्यालयात हजारो तरुणांचा प्रतिसाद. आता सविस्तर बातम्या. सर्वसामान्य जनता आणि न्याय यांच्यातील अंतर कमी करून न्याय व्यवस्था अधिक गतिमान करण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरेन रिजिजू यांनी आज दीक्षांत समारंभात केले. औरंगाबाद येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश तथा महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलपती A.M. खानविलकर, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश तथा विद्यापीठाच्या महासभेचे सदस्य ऋषिकेश रॉय, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व प्राध्यापक कुलपती दीपांकर दत्ता, न्यायाधीश प्रसन्ना वराळे, न्यायाधीश संजय गंगापूरवाला, न्यायाधीश रवींद्र घुगे, विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ K.V.S. शर्मा, प्रभारी कुलसचिव डॉ अशोक वडजे यांच्यासह विधी शाखेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुजाता मनोहर, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व प्रेस काउन्सिलिंग ऑफ इंडियाच्या अध्यक्षा रंजना देसाई तसेच केरळ उच्च न्यायालयाचे माजी मुख्यमंत्री न्यायाधीश अरविंद सावंत यांना सामाजिक क्षेत्रातील व न्याय व्यवस्थेला अधिक लोकाभिमुख करण्याच्या ध्यासाचा सन्मान म्हणून मानद LLD पदवी श्री रिजिजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. पदवीदानांच्या प्रारंभी विद्यापीठाचे कुलपती A.M. खानविलकर यांनी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना शपथ दिली. मेघना रॉय, मनस्वी शर्मा या पदव्युत्तर अभ्यासक्रमामधील सुवर्ण पदक तर B.A. LLB मध्ये ऐश्वर्या पांडे, मिहिल असोलकर यांना रौप्य पदक प्रदान करण्यात आले. तर LLM व LLB अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या एकूण 122 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. न्याय व्यवस्था ही समाजातील महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यात दर्जात्मक गतिमानतेसाठी शासन विविध उपाययोजना राबवित असल्याचे सांगून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून न्याय यंत्रणेवरच्या कामाचा अतिरिक्त भार कमी करत सर्वसामान्यांना तत्परतेने न्याय देणारी यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने विविध स्तरांवर काम सुरू असल्याचे सांगितले. To witness such high degree of appreciation from such eminent personalities in the UK. So this is something which we all have to be proud of. And while saying so, I also would like to see that the quality of the lawyers should keep coming up. And I know that the dependency of the cases in India. When I took over as law minister of this country, dependency was slightly more than 4 crore. And I am speaking today, I think it is very close to 5 crore. It is a matter of great worry for all of us. But having said that, I must also mention that it is not the deficiency in quality of the delivery of justice by the judges, nor it is lack of support from the government, but the overall
our situation is such that dependency is bound to increase if we do not take some drastic actions. Now in UK, US, every judge will give judgment of 3-4 cases in a day, maximum. Now in Indian courts, every judge is, sitting on 40-50 cases every day. I was telling the honorable judges yesterday that when I became law minister, I was not aware that how many cases each judge in India handles. But now I realize that they sit. रविवारी बकरी ईद असल्याने शहरात मोठ्या उत्साहात ईद साजरी करण्यात येणार आहे. ईद निमित्ताने काँग्रेसचे पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक अय्यूब खान यांनी शहरवासियांना एडियनच्या माध्यमातून शुभेच्छा देत संदेश दिला. निहायत ही खुशी का दिन है पूरे मुल्क में हमारे. कल ईद उल जुहा मनाई जाएंगी. मैं अपने तरफ से, अपने एडियन परिवार की तरफ से और कांग्रेस पार्टी की तरफ से सभी लोगों को ईद उल जुहा की बहुत बहुत मुबारकबाद देता हूं और लोगों से ये कहना चाहता हूं कि जो भी कुर्बानी होने के बाद जो भी उसका मटेरियल निकलता है उसको जो महानगर पालिका के लोग आते हैं उनको दे दीजिए. रोड पे घान मत फेंकी. ऐसी मैं सभी लोगों से अपील करता हूँ और जो जानवर को मनाई है वो जानवर की कुर्बानी ना दे. जो जानवर की कानून जिसकी इजाज़त देता है उसी तरीके से उसकी कुर्बानी दे और प्रशासन की और सबकी मदद कीजिए. मेरे तरफ से, एडियन परिवार की तरफ से सभी शहरवासियों को ईद उल जुहा की बहुत बहुत मुबारकबाद. रविवारी आषाढी यात्रेच्या दिवशीच बकरी ईद असल्याने शहरात मोठ्या उत्साहात सण साजरे करण्यात येणार आहे. यंदा शहरातील सर्व ईदगांसह मशिदींमध्ये नमाजाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे. ईद उल अझा रविवारी 10 जुलै रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. कोरोनामुळे गेल्या 2 वर्षात ईदगावर सामूहिक नमाज पठण करण्यात आली नव्हती. यंदा शहरातील छावणी, रोजाबाग, उस्मानपुरा येथील ईदगासह मशिदींमध्ये नमाजाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे. विविध ईदगांसह मशिदीतील नमाजेसाठी स्थानिक वेळी जाहीर करण्यात आले आहे. यासाठी ईदगा परिसराची स्वच्छता रंगरंगोटी करण्यात आली आहे. ईदगासह मशिदी कमिटींनी नमाजच्या वेळाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ईदगा छावणी येथे सकाळी 8:30, ईदगा उस्मानपुरा 9 वाजता, ईदगा रोजेबाग 8 वाजता, ईदगा हजरत शाह शोकतामिया 7 वाजता, पानचक्की मस्जिद 9:45, काली मशीद सिटी चौक 7 वाजता, शाहगंज काली मस्जिद 9 वाजता, जामा मशीद उस्मानपुरा 8:30 वाजता, मशीद दरगाह शाहनूर हमवी 8 वाजता, क्रांती चौक मशीद 8:30 वाजता, हरी मस्जिद नवाबपुरा 6:30 वाजता, इनायत मस्जिद मोंडा नाका 6:20, शुतारिया मस्जिद मोंडा 7:30 वाजता, भडकल गेट मस्जिद 7 वाजता, फैजान मशीद आर एफ कॉलनी 7 वाजता, जागीरदार मशीद घाटी रोड 6:20, तुबा मशीद पडेगाव 8 वाजता, नुरानी मस्जिद मिटमिटा येथे 8 वाजता ईदची नमाज अदा केली जाईल. याबाबत मौलाना नसीमुद्दीन मिफ्ताही यांनी एडियन सोबत बोलताना ईद सण साजरा करण्याबाबत आणि पवित्र हज यात्रा संबंधित माहिती दिली. इस साल हज बैतुल्ला आज मुकम्मल हुआ और 10 लाख से जायद आजिमीन हज ने आज हज के अरकान और मनासिक पूरे किए. पूरी इंसानियत के लिए और हमारे देश और मुल्क के लिए वहाँ तरक्की की और हिफाजत की और भाईचारगी की दुआएं की गई. अल्हम्दुलिल्लाह कल ईद उल अज़हा हमारे पास ईदगाह छावनी में ठीक 8:30 बजे होगी. ये इस्लाम का दूसरा बड़ा त्यौहार और ईद है. हज करेंगे तो सब एक ही कपड़े में रहेंगे, कोई छोटा बड़ा ना रहा. एक ही सफ में खड़े हो गए महमूद व अयाज, ना कोई बंदा रहा ना बंदा नवाज. कुर्बानी में भी जो गोश्त होता है वो गरीब लोगों को मुयस्सर नहीं होता साल भर, तो उनको
ون تھرڈ حصہ ان تک پہنچانے کا حکم دیا ہمارے پیغمبر نے، غریبوں تک پہنچاؤ تاکہ وہ بھی سیر ہو کر جو اللہ کی اس نعمت سے استفادہ کریں۔ اور یہ آج کا دن عرفے کا دن بہت بڑا دن ہے، اس دن روزہ رکھنا سنت ہے اور اللہ کے رسول کا حکم ہے، فرمایا آج کا روزہ میں امید رکھتا ہوں کہ ایک سال کے پہلے اور بعد کے چھوٹے چھوٹے گناہوں کو اللہ اس کی برکت سے معاف کر دیں گے، اور سب کچھ اللہ کے لیے ہے۔ قرآن کریم میں فرمایا قل ان صلاتی و نسکی و محیایا و مماتی للہ رب العالمین، اے محمد صلی اللہ علیہ وسلم آپ کہہ دیجئے کہ میری قربانیاں، میری مالی عبادتیں، میری نماز، میری جسمانی عبادتیں، میرا جینا، میرا مرنا سب اللہ کے لیے ہے اور مجھے اسی کا حکم دیا گیا اور میں پہلا فرما بردار ہوں۔ اللہ ہماری قربانیوں کو قبول فرمائے۔ بقرعید نمتانے سلور نگر پریشد پرشاسنا وتی نے شہراتیل عیدگاہ یتھے ویوید اپائے یوجنا کرنیات آلے آہیت۔ نیشنل سود گرنیچے سنچالک عبدل عامر عبدل ستار یانچا پرمکھ اپستھیتیت نگر سیوک عیدگاہ کمیٹیچے پداधिकारी و نگر پریشدےچے پداधिकाऱ्यांनी संयुक्तपणे करण्यात आलेल्या उपाययोजनांची पाहणी करून याबाबत आढावा घेतला। बकरीद निमित्ताने ईदगाह येथे मुस्लिम बांधव एकत्रितपणे नमाज पठण करतात, त्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे नगर परिषदेच्या वतीने ईदगाह व परिसरात विशेष स्वच्छता मोहिमे, सुरळीत वीज पुरवठा, वाहतूक व्यवस्था आदी उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। यावेळी नॅशनल सूत गिरणीचे संचालक अब्दुल आमिर अब्दुल सत्तार, नगरसेवक रऊफ बागवान, शंकरराव खांडवे, ईदगाह कमिटीचे अध्यक्ष हाजी मोहम्मद हनीफ, मुश्ताक देशमुख, फहीम पठाण, उपमुख्य अधिकारी असगर पठाण, शेख अजीम, शेख सलमान, कैलास अहिरे, नरेश मगरे आदींची उपस्थिती होती। आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जादा बसेस सोडण्यात आल्या असून महामंडळाच्या नियोजनाबाबत आगार नियंत्रक यांनी एडीएन सोबत बोलताना माहिती दिली। तर यावेळेस आपण एक विशेष योजना त्यामध्ये राबवली आहे की जे प्रवासी आपल्या रापा महामंडळाच्या बसेसने प्रवास करणार आहेत त्या प्रवाशांना परतीच्या प्रवासासाठी बस उपलब्ध व्हावी किंवा त्यांच्या नियोजित वेळेमध्ये ते आपल्या परतीचा प्रवास करावेत यासाठी प्रत्येक बसमध्ये संबंधित बसवर जे कर्तव्य करणारे चालक वाहक आहेत यांचा मोबाईल क्रमांक आपण त्या ठिकाणी प्रदर्शनी भागावर प्रदर्शित केलेला आहे व याचा फायदा असा होईल की ज्यावेळेस परतीचा त्यांना प्रवास करायचा आहे त्यावेळेस त्या संबंधित चालक वाहकाशी संपर्क करून ते सुखरूप आणि सुरक्षित प्रवास तात्काळ प्रवास या योजनेमार्फत करू शकतात। त्याचप्रमाणे आत्तापर्यंत महामंडळाचं आपण जर 3 तारखेपासून ही सेवा चालू केलेली आहे स्पेशल वारकऱ्यासाठी बसेस चालू केल्या, तसेच जगाव त्या ठिकाणाहून जर आपल्याला 40 प्रवासी डायरेक्टली मिळाले तर त्या ठिकाणाहूनही आपण प्रवासी वाहतूक करत आहोत। गावापर्यंत आपण या प्रवासी जाऊन म्हणजे एसटी जाऊन त्या ठिकाणी प्रवाशांची सोय करत आहे। तसेच आत्ता या ठिकाणी औरंगाबाद शहराच्या अंतर्गत धाकले पंढरपूर म्हणून एक ठिकाण आहे, या ठिकाणी उद्या खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होते तर या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसाठीही एसटी महामंडळामार्फत विशेष बस सेवा पुरवण्यात येणार आहे। तर सर्व औरंगाबादकरांना मग असं विनंती करायचं आहे की धाकले पंढरपूर या ठिकाणाहून जे प्रवासी पायी जातात व परत बसने येतात अशा प्रवाशांनी एसटीच्या सेवेचा लाभ घ्यावा। रविवारी बकरी ईदच्या दिवशीच आषाढी यात्रा असल्याने शहरात मोठ्या उत्साहात सण साजरे करण्यात येत आहे। आषाढी यात्रेनिमित्त शहरातील विविध शाळांमध्ये छोट्याखानी दिंड्या काढण्यात आल्या होत्या। नवभारत शिक्षण संस्था संचलित शिशु विकास केंद्र प्राथमिक शाळा N9 हळको शाळेतर्फे आषाढी एकादशीचा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला। यामध्ये परिसरातील विठ्ठल मंदिरामध्ये दिंडी नेण्यात आली। विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई वारकऱ्यांच्या वेशात टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर विठ्ठलाचा जयघोष करीत डोक्यावर तुळस मंगल कलश घेऊन भक्तिभावना साकार केल्या। यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी पुजारी यांनी मार्गदर्शन केले व सीमा लोखंडे, पंकजा देशपांडे, विधाते मावशी यांनी परिश्रम घेतले। शनिवारी मनपा CBSE शाळा प्रियदर्शनी उस्मानपुरा गारखेडा व सिडको N7 येथे सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार, समन्वयक शशिकांत उबाळे, मुख्याध्यापिका संगीता ताजवे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. सर्व विद्यार्थी हे विठ्ठल रुक्माई तसेच वारकरीच्या भूमिकेत विद्यार्थी टाळ घेऊन तर विद्यार्थिनी तुळस घेऊन हजर होते. या उपक्रमास शिक्षण विभाग प्रमुख नंदा गायकवाड, शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी शुभेच्छा दिल्या. सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या कलागुणांचा उत्सवाचा लाभ घेता यावा, त्यांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी आणि विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडावे या उद्देशाने या सोहळ्याचे शाळेत आयोजन करण्यात आले होते. सर्व शाळांमध्ये अतिशय सुंदर रीतीने विद्यार्थ्यांची दिंडी टाळच्या गजरात निघाली. सोबत छोटे विठ्ठल रुक्माई देखील मोठ्या उत्साहात उपस्थित होते. छोट्या मुलींनी फुगड्यांचा तसेच टाळ मृदुंगाचा आनंद घेत दिंडी यशस्वी केली. यात मुदिता खाजेकर, शौर्या पवार, कशिश जडवाल, आराध्या जाधव, अर्जुन मुळे, विवेक सावंत यांनी विशेष भाग घेतला. प्रियदर्शनी व गारखेडा शाळेत विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माई व वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते. अतिशय उत्साहात येथे देखील दिंडी सोहळा साजरा करण्यात आला. तसेच चित्रकला स्पर्धा देखील घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी तेजस्विनी देसले, रश्मी होनमुटे, अस्मिता अंभारे, अमोल शेरखाने, अल्ताफ अहमद, मनोज अग्रवाल यांनी मेहनत घेतली. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका, बघत रहा एडियन. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागामधील संगणकीय प्रणाली नादुरुस्त झाल्याने केस पेपर काढण्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना जास्तीचा वेळ लागत होता.
ओपीडी मध्ये रजिस्टर वर नोंदणी करून केस पेपर देत असल्याने या प्रक्रियेला उशीर लागत होता, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना आणि रुग्णांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता। ओपीडीची वेळ संपल्यानंतर देखील रुग्णांना ताटकळत उभे राहावे लागत होते, त्यामुळे घाटी प्रशासनाने दैनंदिन ओपीडीचा वेळ वाढवून दिल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर काशीनाथ चौधरी यांनी एडियन सोबत बोलताना दिली। आयुक्ताकडूनच तसे आदेश आलेले आहेत, HMS ची सिस्टम बंद करायची, ते बरोबर काम करत नव्हते, त्यांचं काम बरोबर नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याने बंद केलेलं आहे। कारण काय बंद करण्याचं आणि जे लोकांना तुम्ही आता ऑफलाईन चिठ्ठी पाडून देताय ते फक्त तुम्ही 1 वाजेपर्यंत करताय, बाकी लाईन मध्ये लेडीज जॉईंट्स बरेचसे वापरत जाऊ लागले, मग त्यांचं काय? केस पेपर रजिस्ट्रेशन करण्यासाठी अगोदर HMS चे लोक होते कामाला, डाटा ऑपरेटर। आता आमचे लोक तिथे लावलेले सर्व विंडो मध्ये आहेत सर्व, आणि ते व्यवस्थित चिठ्ठी हाताने लिहून देतात, पण हाताने लिहून द्यायला थोडा वेळच लागतो आणि आम्ही थोड्याच दिवसामध्ये कॉम्प्युटर रेंटनं किंवा परचेस करणार आहे आणि बसवणार आहे। सध्या सर्व ओपीडी सुरळीतच आहे। नाही सर, एक नंतर जे बंद होती ओपीडी त्यानंतर जे बाकीचे पेशंट आहेत त्यांनी काय करावं? नाही, आम्ही असा आदेश दिला ना ओपीडीमध्ये जे रजिस्ट्रेशनचे पेपर काढतात त्यांना पूर्ण रुग्ण असेपर्यंत तुम्ही बसायचं, दोन तीन काय वाजत नाही। कालच काल पाहिले सर मी, एक वाजला करेक्ट ती ओपीडी बंद झाली, पेपर देण्यात त्यांनी बंद केलं, कमीत कमी 200 पेशंट लाईन मध्ये होते, लेडीज जायंट्स बच्चे सर्व मिळून सर, मग त्यांना काय करावं? त्यांनी कुठे आता मी ते ओपीडीमध्ये जाऊन आलो सर्व सुरळीत होतं, तसं काही असलं तर परत आम्ही ते आदेश देऊ त्यांना जास्त वेळेच थांबायला पेपर्स देण्यासाठी केस पेपर्स। औरंगाबाद जिल्ह्यातील 4 नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या असून तालुका स्तरीय नगरपालिका निवडणूक उमेदवारांनी निवडणुका लढवण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, कन्नड, गंगापूर, खुलदाबाद या 4 नगरपालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाले असून यासाठी 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे व उमेदवारी अर्ज 22 जुलै पासून दाखल करण्यास सुरुवात झाली आहे। निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यामुळे 4 नगरपालिका क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। खुलदाबाद नगर परिषद निवडणुकासाठी 19 प्रभागासाठी निवडणूक होणार आहे, यामध्ये 20 सदस्य निवडले जाणार आहे। याकरिता शहरातील 13,530 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे। यासाठी उमेदवारांमध्ये आता चढाओढीचे वातावरण दिसून येत आहे, प्रत्येक उमेदवार जय्यत तयारीला लागलेला दिसून येत आहे। उमेदवार निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच उमेदवारीसाठी लागणारे कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहे। ज्या वॉर्डामध्ये निवडणूक लढवायची आहे त्या वॉर्डमध्ये नागरिकांशी भेटीगाठी सुरू केली आहेत। एडियन साठी तालुका प्रतिनिधी मच्छिंद्र घोरपडे, खुलदाबाद। मला समाजसेवाची आवड आहे आणि मी शिवसेनेतर्फे फॉर्म भरणार आहे, प्रभाग क्रमांक 1 मधून मी लढण्याची तयारी करत आहे व घरोघरी जाऊन त्यांच्या गाठी भेटी करून सध्याला माझी तयारी चालू आहे व समाजसेवा करण्याची मला खूप इच्छा। आज जालना रोडवरील वसंतराव नाईक महाविद्यालयात जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले होते। या शेकडो सुशिक्षित बेरोजगार युवकांना कंपनी मार्फत मुलाखत घेऊन थेट नोकरी देण्यात आल्या। खासदार इम्तियाज जलील यांच्या दुआ फाउंडेशन आणि वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते। शनिवारी सकाळपासून वसंतराव नाईक महाविद्यालयामध्ये यानिमित्त 1000 तरुणांनी गर्दी केली होती। शहरातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी या मेळाव्यात उपस्थित राहून आपली पात्रता सिद्ध करावी आणि वेगवेगळ्या कंपन्यांसाठी मुलाखती द्याव्यात असे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले होते। त्यानुसार अनेक तरुणांनी या मेळाव्याला प्रतिसाद दिला। वेगवेगळ्या 27 कंपन्यांचे प्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित होते। कंपनी मार्फत मुलाखत घेऊन थेट नोकरी देण्यात आले आहेत। फक्त 8 तास काम करून कमीत कमी 11,200 ते 11,800 पर्यंत व जास्तीत जास्त 15,000 पर्यंत पगार राहणार आहे
अतिरिक्त काम केल्यास त्याची ओव्हरटाईमचा दीडपट पगार देण्यात येईल. विशेष म्हणजे येण्या जाण्यासाठी कंपनीची बस राहणार आहे अशी ऑफर या उपक्रमा अंतर्गत देण्यात आली होती. विविध कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी या तरुणांची पात्रता पाहून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिली आहे. कम से कम 27 कंपनीज ने यहाँ पर अपना कॅम्प लगाया है, यहाँ पर अपना सेटअप लगाया है और हम 4.5 से 5 हजार नौकरियां दे रहे हैं, 4.5 से 5 हजार नौकरियां दे रहे हैं. जैसा की आप देख रहे हैं बहुत बड़ी तादाद में स्टूडेंट्स और बहुत सारे बेरोजगार लोग जो नौकरी ढूंढ रहे हैं यहाँ पर आए हुए हैं. हमारा मकसद यही था कि कोविड के बाद बहुत लोगों ने अपनी नौकरियाँ गंवाई हैं, तो हम ये चाह रहे हैं कि वो बैलेंस हम वापस ले आएँ, लोगों को नौकरियाँ दे सकें. तो यही हमारी कोशिश है. जैसा कि आप देख रहे हैं ये सुबह 10 बजे से स्टार्ट हुआ था, शाम के 5 बजे तक चालू रहेगा. 27 कंपनीज ने यहाँ पर अपना कैंप लगाया है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या विधि महाविद्यालयाची हेतू पुरसल बदनामी करण्याचा प्रयत्न काही दैनिकांच्या माध्यमातून केला जात असल्याचा आरोप प्राचार्य डॉक्टर प्रमोद हेरोडे यांनी एडियन सोबत बोलताना केलाय. या बाबीचा त्यांनी निषेध देखील व्यक्त केलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे आयोजित वेगळ्या परीक्षासाठी आमचं महाविद्यालय हे परीक्षा केंद्र आहे. 11 जून पासून आम्ही वाणिज्य विद्याशाखेच्या परीक्षा आयोजित केल्या, तदनंतर विधी विद्याशाखेच्या परीक्षा आमच्याकडे सुरू आहे. आज पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा 77वा वर्धापन दिवस आहे, परंतु काय वृत्तपत्रांनी बातम्या छापून आमच्या महाविद्यालयाची बदनामीकारक मजकूर त्यामध्ये छापलेला आहे. त्यांनी त्या बातमीमध्येच म्हटलेलं आहे की महाविद्यालयाच्या केंद्रावरती परीक्षा केंद्रावरती कॉप्यांचा पाऊस, परंतु त्याचे ते फोटो त्यांनी दिलेले आहेत. ते फोटो हे वॉशरूम किंवा बाथरूमचे आहेत. एक जबाबदार पत्रकार म्हणून त्यांनी ही जी काही बातमी छापली या अगोदर शहानिशा करणं अपेक्षित होतं. आमच्या महाविद्यालयामध्ये विद्यापीठातर्फे आयोजित जे भरारी पथकं आहेत हे दररोज व्हिजिट करतात, त्यांना एकही मालप्रॅक्टिसची केस आढळलेली नाही. म्हणजे बीकॉमच्या परीक्षा असो किंवा लॉच्या परीक्षा असो, त्यामागचं कारण असं आहे की एंट्री पॉईंटला आमचे शिक्षक लोक हे येणाऱ्या विद्यार्थ्यांना चेक करतात. त्याचं फिजिकल चेकअप होते. त्यांच्याकडे असलेल्या सगळ्या बॅग्स किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स हे टेक आमच्या एंट्री पॉईंटलाच आम्ही काढून घेतो. वर्गामध्ये कुठल्याही प्रकारची चीट किंवा कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट जाणार नाही याची पूर्णपणे कटाक्षाने आम्ही काळजी घेतो. आणि असे असतानासुद्धा अशा प्रकारच्या निगेटिव्ह बातम्या येणं हे निषेधार्य आहे. बकरीद व कार्तिकी एकादशी निमित्त खुलदाबाद पोलीस स्टेशनच्या वतीने खुलदाबाद शहरात पोलीस पथसंचलन करण्यात आले. रविवार रोजी सर्वत्र बकरी ईद व कार्तिकी एकादशी साजरी होणार आहे. हे दोन्ही सण एकाच दिवशी आले असून या दोन्ही सणाच्या पार्श्वभूमीवर खुलदाबाद शहरातील पोलीस स्टेशनच्या वतीने पथसंचलन करण्यात आले. शहरातील कायदा सुव्यवस्था बाधित होऊ नये व कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 2 दिवस आधी खुलदाबाद पोलीस स्टेशन येथे शांतता समिती बैठक घेण्यात आली होती. बकरी ईद व आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रोजी पोलीस स्टेशनच्या वतीने शहरात पथसंचलन करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आढाव, पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या फौज फाट्यासह पथसंचलन यशस्वीरित्या काढण्यात आली. एडियन साठी तालुका प्रतिनिधी मच्छिंद्र घोरपडे, खुलदाबाद. भारतीय दलित पॅन्थरचे सुवर्ण महोत्सवी संमेलन संत एकनाथ रंगमंदिर येथे लोकसभेचे खासदार थिरू मावलवन यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ऍडव्होकेट रमेशभाई खंडारे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले. भारतीय दलित पॅन्थरचे सुवर्ण महोत्सवी संमेलन संत एकनाथ रंगमंदिर येथे लोकसभेचे खासदार थिरू मावलवन यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. शनिवारी संत एकनाथ रंगमंदिरात दुपारी संमेलनाचा पॅन्थरच्या नव्या जुन्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. 9 जुलै 1972 रोजी पॅन्थरची स्थापना झाली होती. त्यानिमित्ताने होणाऱ्या संमेलनाचे उद्घाटन तामिळनाडू पॅन्थर पार्टीचे अध्यक्ष आणि चिदंबरम मतदार संघाचे लोकसभेचे खासदार थिरू मावलवन यांच्या हस्ते करण्यात आले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ऍडव्होकेट रमेशभाई खंडागळे हे होते, तर प्राध्यापक डॉक्टर प्रदीपा अहिरे
भगवानराव वैराट, पुणे येथील अप्पासाहेब भोसले आदींनी या संमेलनात उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी मुंबईचे जुने पैंथर व महाराष्ट्र संयोजक प्राचार्य रमेश सूर्यवंशी, सुभाष ठोकळ, विलास कटारे, रमेशभाई खंडागळे यांनी भारतीय दलित पैंथरची भूमिका मांडली, तर खासदार थिरू मावलवन यांनी उपस्थित नव्या जुन्या पैंथर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मला सर्वात प्रथम मिस्टर रमेशभाई खंडागळे जे आपले लीडर आहेत यांचं कौतुक करावं असं वाटतं. A couple of weeks back I was in Goa. Mr. Ramesh Bhai and his team came to Goa and met me. मी जेव्हा गोव्याला काही कारणास्तव काही कामास्तव दौऱ्यानिमित्त आलो होतो त्यावेळेस मिस्टर रमेशभाई आणि त्यांची टीम मला हे काम पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आपण सुरू करावं या हेतूने गोव्यामध्ये भेटण्यासाठी आली. He invited me to participate in this golden jubilee of the DPI. आणि त्यांनी मला या महाराष्ट्रामध्ये भारतीय दलित पॅंथरची 50 वर्ष साजरं करण्यासाठी आपण प्रमुख प्रवर्तक म्हणून या ठिकाणी उपस्थित राहावं याकरिता आमंत्रित केलं. Only because of this conference I shortcut my visit to US. आणि फक्त या कॉन्फरन्स म्हणजे ही जी कॉन्फरन्स आहे आपल्या महाराष्ट्रात जी घडते औरंगाबाद शहरामध्ये या कॉन्फरन्स साठी प्रमुख्याने त्या ठिकाणी या ठिकाणी ते आलेले आहेत. So once again I would like to express my sincere thanks to Ramesh Bhai ji and all other frontline leaders of Dalit Panthers. आणि म्हणूनच मला रमेश भाई आणि समकालीन जे दलित पॅंथरचे लीडर होते यांचं अभिनंदन करावं असं वाटतं. टुडे मॉर्निंग आय विजिटेड मिलिंद कॉलेज अँड डॉक्टर आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ अँड अदर इन्स्टिट्यूशन विच लॉन्च बाय अवर बाबासाहेब. आणि आपले बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या औरंगाबाद परिसरामध्ये नागशिन परिसरामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात जी एक PS एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मिलिंद कॉलेजची स्थापना केली आज त्या मिलिंद कॉलेजला त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजला भेट देऊन मला खूप आनंद वाटला. एकजुटीनं लढू एवढं मी त्यांना अभिवाचन देतो आणि आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आणि आपलं अधिवेशनामधलं जे काही ठराव वाचायचे होते ते तसेच राहून गेले त्यांना जायचं आहे. आता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. सर्वसामान्यांना तत्परतेने न्याय देणारी यंत्रणा उभारणार केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरेन रिजिजू यांचे प्रतिपादन. घाटी OPD-तील संगणकीय प्रणाली बिघडल्याने केस पेपर साठी प्रशासनाने वेळ वाढवला. खासदार इम्तियाज जलील यांचा रोजगार मेळावा, नाईक महाविद्यालयात हजारो तरुणांचा प्रतिसाद. वेळ झाली आहे या बातमीपत्रात इथंच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र